नमस्कार। आज दिनांक 29 जून रोजी महाराष्ट्र सुरक्षा रक्षक महासंघ संलग्न भारतीय मजदूर संघाचे आम्ही सर्व कार्यकर्ते या ठिकाणी कोल्हापूर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाचे असणारे अध्यक्ष श्रीयुत संदेश आहिरे साहेब यांना भेटायला गेलो असताना त्यांनी आज आम्हाला असे सांगितले की तुम्ही जो वारंवार नोंदणी क्रमांकासाठी पाठपुरावा करत होता त्यासाठी यश आलेलं आहे आणि येत्या 2 दिवसांमध्ये प्रत्येक सुरक्षा रक्षकांना नोंदणी क्रमांक मिळणार आहे। बांधवांनो, आपल्याला माहिती आहे की या नोंदणी क्रमांकाची मागणी वर्षानुवर्ष प्रलंबित होती। 7 वर्ष झाले त्यासाठी आपल्याला संघर्ष करावा लागला आणि शेवटी आपला हा संघर्ष यशस्वी झालेला आहे। त्यामुळे तुम्हा सर्व कोल्हापूर जिल्ह्यातील सुरक्षा रक्षकांचं हार्दिक अभिनंदन। हा विजय आहे आपल्या एकजुटीचा, महाराष्ट्र सुरक्षा रक्षक महासंघाच्या कोल्हापूर जिल्ह्याच्या युनिटचा, ज्यांनी ही मागणी वारंवार केली। त्यासाठी काठी ठोक आंदोलन असेल, हल्ला बोल आंदोलन असेल आणि प्रत्येक वेळी निवेदनाच्या माध्यमातून सारखा जाब विचारला तेव्हा आज ही गोष्ट प्रत्यक्षात होत आहे। आम्हाला सर्व सुरक्षा रक्षकांना याचा अभिमान आणि आनंद आहे की वर्षानुवर्षे प्रकरण जे प्रलंबित राहणार होते ते काही वर्षांमध्ये आणि लवकरात लवकर आपण ते त्याचं तो प्रश्न तो प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला आहे। त्यामुळे तुमच्या सर्वांचं पुनश्च मी अभिनंदन करतो आणि अशाच आपल्या एकजुटीचा परिचय आपण देत राहू। धन्यवाद। नमस्कार, मी संदीप पाटील, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष भारतीय मजदूर संघ जिल्हा कोल्हापूर। आपण गेले कित्येक वर्षापासून कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व सुरक्षा रक्षांचा कळकळीचा जो विषय आहे नोंदणी क्रमांक, त्यासाठी वारंवार पत्रव्यवहार, वारंवार आंदोलने, इतर माध्यमातून आपण प्रत्येक वेळी पाठपुरावा केला आहे। आज अखेर माननीय विशालजी मोहिते साहेब हे कोल्हापूरमध्ये आले, तसेच ते म्हटले की लेबर ऑफिसला जाऊन आपले कोल्हापूर जिल्ह्यातील काय प्रलंबित प्रश्न आहेत ते आपण मार्गी लावण्यासह चर्चा करूया। त्यानंतर आम्ही माननीय आयुक्त साहेबांना भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली व त्यांनी सांगितले की येत्या आठवड्याभरात किंवा येत्या 2 दिवसात आपण पुढची प्रोसेस बी फॉर्मची प्रोसेस तुम्हाला सांगतो आणि त्या पद्धतीने आपण सर्वांनी बी फॉर्म भरावा आणि सर्वांना आपल्याला नोंदणी क्रमांक देण्यात येईल। धन्यवाद। नमस्कार, मी शिवाजी चौगुले, संघटन मंत्री कोल्हापूर जिल्हा। आज आम्ही श्री कामगार आयुक्त आयडे साहेब यांची भेट घेतली व आमचे सुरक्षा रक्षकांची जे प्रलंबित मागण्या होत्या त्यातील प्रमुख मागणी म्हणजे आमची जी रजिस्ट्रेशनची मागणी जी होती त्या मागणीवर आज चर्चा झाली व त्याला आज कोल्हापूर जिल्ह्याला एकदम मोठे यश आले, प्राप्त झाले म्हटलं तर काही हरकत नाही। 2 दिवसातच तिची प्रोसेस पूर्ण येईल व त्यासाठी लागणारे बी फॉर्म भरायचे आहेत ते सर्व सुरक्षकांनी आम्हाला थोडे सहकार्य करून ते बी फॉर्म भरून घ्यावे व आपली जी मागणी आहे ती आपली मान्य झालेली आहे आणि त्याला एक मोठे यश आलेले आहे। असे सहकार्य तुम्ही आम्हाला देत राहो, आम्हाला काम करण्यासाठी आम्हाला प्रोत्साहन देत राहो एवढीच मी माझी इच्छा व्यक्त करतो। तसेच आज याला कार्यक्रमाला विशालजी मोहिते साहेब यांनी प्रचंड मोठे आम्हाला मार्गदर्शन केले व त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे आज मोठे आम्हाला यश मिळाले, त्यामुळे त्यांचे पण मी धन्यवाद मानतो। नमस्कार। नमस्कार, मी सचिन राव, सुरक्षा रक्षक एलआयसी विभाग प्रमुख। आज रोजी श्री विशालजी मोहिते साहेब यांच्याबरोबर आम्ही सर्वजण आयरे साहेबांना ज्यावेळी भेटतो त्यावेळी आपले जे काही प्रश्न आहेत ते साहेबांनी त्यांच्यासमोर मांडले आणि त्यांनी ते मान्यही केले आणि आपल्याला जे काही प्रश्न आपले चपले होते ते मंजूर झालेले आणि ज्याप्रमाणे आपल्याला अपेक्षा होती की आपल्याला रजिस्टर नंबर मिळावा तो थोड्या दिवसात आपल्याला मिळून जाईल। तरी आपण सर्वांनी आपल्या या साहेबांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे, कारण त्यांचे जे मार्गदर्शन आहे त्या मार्गदर्शनामुळे आज आपल्याला हे यश लाभलेलं आहे। तरी त्यांना आपण सर्वांच्या तर्फे मी शुभेच्छा देतो।
भारतीय मजदूर संघाचा विजय असो, भारतीय मजदूर संघाचा विजय असो, महाराष्ट्र सुरक्षा रक्षक महासंघाचा विजय असो, महाराष्ट्र सुरक्षा रक्षक महासंघाचा विजय असो, कामगार एकजुटीचा विजय असो, कामगार एकजुटीचा विजय असो। बीएमएस की तपस्या और बलिदान, बीएमएस की क्या पहचान, त्याग तपस्या और बलिदान, भारतीय मजदूर संघाचा विजय असो, भारतीय मजदूर संघाचा विजय असो, देश के हित में करेंगे काम, काम करेंगे पूरा दाम, देश के हित में करेंगे काम, काम करेंगे पूरा दाम, भारतीय मजदूर संघाचा विजय असो, भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम।